हिप्परगा तलावातील पाणी पिण्यासाठी वापरले जाते दरम्यान गणेश मूर्ती निर्माल्य आणि इतर वस्तू पाण्यात टाकल्यामुळे पाणी, पाणी प्रदूषित होते हे पाणी प्रदूषित होऊ नये आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हिप्परगा तलावात यंदा गणेशमूर्ती विसर्जन करण्यास बंदी घालण्यात येणार आहे त्यासाठीचा प्रस्ताव सोलापूर ग्रामीण पोलीस महानगरपालिका आणि महसूल प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले पाणी यंदा पाऊस झाल्याने हिप्परगा तलाव एकशे टक्के भरले आहे या तलावातील सोलापूर शहराबरोबरच दोन तालुक्यातील लोक पिण्याच्या पाण्यासाठी वापर करतात त्यामुळे हे स्वच्छ पाणी प्रदूषित होऊ नये यासाठी सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी एक संकल्पना मांडली त्यानुसार संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी तत्काळ ही संकल्पना पूर्णत्वास नेण्यास सुरुवात केली सध्या हिप्परगा तलाव परिसर दलदलयुक्त बनला आहे वाहने जात नाहीत शेवाळे जास्त प्रमाणात निर्माण झाले आहे शिवाय यापूर्वी काही अनुचित प्रकार घडला आहे हे सर्व पाहता यंदाच्या गणेशोत्सवातील गणेश मूर्तींचे विसर्जन हिप्परगा तलावात न करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही ग्रामीण पोलिसांनी सांगितले भाविक हिप्परगा तलाव परिसरात गणेश मूर्ती विसर्जनासाठी येऊ नयेत यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे